हरीश देवरे यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते रायझिंग स्टार या टीमचे संघमालक योगेशदा देवरे उद्योजक यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत प्रदीप दादा सुतार यांना विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे रायझिंग स्टार या संघाचे संघमालक योगेश दादा देवरे उद्योजक दा यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत त्याचबरोबर सायळी गावचे स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत त्याचबरोबर अनिल दादा चौगुले यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत आलेल्या सर्व मान्यवरांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत भारताची परंपरा आहे की आलेल्या सर्व मान्यवरांचा मान सन्मान करणं आणि ती परंपरा या प्रीमियर लीग मध्ये जोपासली जाते थँक्यू सो मच पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने आणि मायक्रो फोन वरती येतील आमचे गुरुवर्य वाईस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या, या मॅच ची कहाणी धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात कासपाटा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत या पाठीमागे सामन्यामध्ये ऐकलात सामन्याला झालेली सुरुवात एका बाजूला आहे ए वाय ट्वेंटी फोर तर एका बाजूला आहे सह्याद्री वॉरियर्स या दोन संघांमधली लढत आहे नाणेफिकीचा कौल झाला आणि सह्याद्री वॉरियर्स या टीमने नाणेफिकीचा कौल जिंकला आणि प्रथमता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ए वाय ट्वेंटी फोरला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी तुला तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या ठेऊ रे आता मनाची तयारी कधी झुकायची तर कधी नडायची बॅटिंगला झाली सुरुवात अजय सावंत सायळी आणि एका बाजूला नरेंद्र आणि बॉलर आहेत अक्षय यांचा हा भेदक मारा आलाय तो डॉट बॉल एका बाजूला ए वाय ट्वेंटी फोरला चांगली बॅटिंग करायची आहे नरेंद्र कुरळे आणि अजय सावंत ही आघाडीची जोडी आहे स्ट्रायकर जोडी बॉलर अक्षय तयार पुढचा बॉल घेऊन या बैला पहा या बॉलची भेदकता टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही संवाद घडणं फार महत्वाचं आहे संवाद घडेल ना त्याच वेळेस मात्र धावा येतील ज्यावेळेस दोन व्यक्ती एकामेक समोर येतात संवाद घडतो संभाषण होतं त्यामुळे कुठेतरी आता इथून पुढे बॅट आणि बॉलचा संवाद घडणं फार महत्वाचं आहे चांगली कमबॅक चांगलं कमबॅक केलंय टाकला तो डॉट बॉल धावसंख्या आहे चार शून्य गडी बाद असं विश्लेषण आपण या षटकाचं करूया पुढचा बॉल अक्षयचा या वेळेला अंगावरती येतोय कोणती धाव येईल का तर नाही बा जिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु आक्रमण सध्या तरी जर आपण पाहिलं ना तर फसलेलं आहे नरेंद्र कुरळे यांच्याकडे क्षमता आहे अजय सावंत पॉवर हिटर आहेत एका बाजूला अक्षय सुर्वे आहेत धारदार गोलंदाईचे वार समोरच्या बाजूने येत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट या बैला पायाला भेदणारा बॉल पंचांगडे अपील केली आहे हो पंचांगडे तुम्ही दाद मागू शकता कारण हा क्रिकेटने अधिकार खेळाडूला दिलेला आहे षटक क्रमांक एक मध्ये बॅटिंग करत असताना धाव संख्या आहे धाव फलकावरती चार शून्य गडी बाद पहा आणि चेव तुम्हाला दाखवावाच लागेल कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या चार धावा आलेल्या आहेत बहिणाबाई चौधरी म्हणतात ना निजबी ते भुक्या पोटी तिले रात नये अखडला दानासाठी तिले हात नये ज्याच्यामध्ये नाही भाव तिले भक्ती म्हणू नये आणि ज्याच्यामध्ये नाही चेव तिले शक्ती नये त्यामुळे ताकद आणि चेव तुम्हाला दाखवावं लागेल तर आपण स्कोअर बोर्ड मध्ये करेक्शन करूया आणि धावसंख्या आहे एका षटका केरीस पाच जावा शून्य गडी बाद असं विश्लेषण आपण करूया या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट डब्ल्यू टी सी लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून होत आहे प्रेक्षकांपर्यंत ही प्रीमियर लीग पोचवण्याचं काम वर्ल्ड टेनिस क्रिकेटने केलेलं आहे आणि त्याचे प्रोपरायटर राहुल उलवेकर स्कोरिंग मध्ये आबा आहेत आणि दोन कॅमेरामॅन सज्ज आहेत प्रगल्भाचा व्यासपीठ आहे डीजेचे सुरेल साथ यासार डीजे किंग ऑफ परळी असं म्हणायला काय हरकत नाही आणि किंबहुना त्यांच्या आवाजाचा दणका आपण पाहिला एसआरएस आर्यन साऊंड जबरदस्त साऊंड क्लिअरिटी आहे धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे सात धावा आहेत आणि ओव्हर नंबर दोन साठी कोण आले तर विक्रांत आलेले आहेत वडगाव एंड काढून हे षटक आहे या वेळेला बॉल ऑन साईडला क्षेत्रक्षक एक बॉलवरती येतील एक सिंगल धाव जबरदस्त प्रीमियर लीगचा थरार आहे प्रत्येक वर्षी आपण या प्रीमियर लीगची वाट आतुरतेने बघत असो क्रिकेट म्हटलं ना तर आता भारतामध्ये क्रिकेट या खेळाला धर्माप्रमाणे पुजलं जातं क्रिकेटच्या भरपूर स्पर्धा आणि प्रचंड लोकप्रिय खेळ म्हणजे कोणता आहे भारतामध्ये तर तो आहे क्रिकेट मंत्राष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टेस्ट क्रिकेट असो वन डे क्रिकेट असो टी ट्वेंटी असो आय पी एल असो किंवा आमचं टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट असो क्रिकेटमध्ये आता रंगत वाढत चाललेली आहे अनेक मोठमोठ्या स्पर्धा क्रिकेटमध्ये येत आहेत आणि या प्रीमियर लीगचं पर्व क्रमांक पाच आहे सातत्य ठेवलं ही फार मोठी गोष्ट आहे की एखादी गोष्ट सुरू करणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि आयोजकांनी ते सातत्याने केलेलं आहे धावसंख्या संख्या नऊ शून्य गडी बाद एका बाजूला अजय सावंत तयार यावेळेला अजय सावंतचा तडाखा चाललाय डीप मिड विकेट सीमारिशेच्या पलीकडे हवाई फायर फायरंदाज जोरात आणि डीजे मास्टर मास्तर सुरात असं म्हणायला काही हरकत नाही कारण समोरच्या बाजूने अजय सावंत नावाचा सा तुफान उभा आहे आणि या तुफानाचा तडाखा पहा एका बाजूला विक्रांत तयार या वेळेला वेळेची आचुकता नाहीये वेळेला फार महत्त्व आहे अगोदर देखील आम्ही उल्लेख करत आलो की जीवन असो किंवा क्रिकेट वेळेला फार महत्व एखादी वेळ हातामधून निघून गेली ना पुन्हा येत नाही क्रिकेटमध्ये तसंच आलेला बॉल टोलवायचा आहे कसा क्षणार्धात निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो आणि वेळेची अचूकता तुम्हाला साधावी लागते विक्रांतने कमबॅक चांगलं केलंय काही बॉल जरूर त्यांचे महागडे होते परंतु काही बॉल त्यांचे चांगले आहेत परंतु अद्यापही विकेट मिळाली नाहीये सह्याद्री वॉरियर्सला या यावेळेला बॉल हवेत आहे प्रॉपर टाइमिंग नाहीये शेतरक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन आणि फलंदाज माघार येतील नरेंद्र कुरळे परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी जे गावचे आक्रमक फलंदाज आहेत ते माघारी आले आता मैदानाच्या आतमध्ये साठी आलेले आहेत अमोल पवार अमोल पवार जे लावंगरचे आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेल्या आहेत धावसंख्या सोळा वरती एक दोन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकांचा खेळ शिल्लक ओव्हर नंबर तीन साठी आता अक्षय सूर्य पुन्हा एकदा आलेले आहेत आहेत जे आलवडीचे ओव्हर नंबर तीन सांभाळत आहेत पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर त्यांनी खर्च केल्या होत्या धावा अवघ्या पाच आणि पुन्हा एकदा त्यांना षटक क्रमांक तीन मध्ये बोलवलंय लुमनेकोल भिरकावण्याचा प्रयत्न पंचांनी खेळवलं की डावीसशी सोडून चाललाय आहे पहा दिशेला फार महत्त्व आहे जीवनामध्ये आणि योग्य दिशेने बॉल टाकावे लागतील जीवनात जर दिशा नसेल ना तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही आणि क्रिकेटमध्ये तसंच आहे एखाद्या गोलंदाजाला जर दिशा नसेल ना तर टीमची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट दिशेला फार महत्त्व आहे बॉलर तयार यावेळेला हवेत खेळलाय बॉल शेतरक्षक बॉलच्या खाली येतील का हो आलेत आणखीन एका विकेटचं पतन सतरा वरती दुसरा हार्द्रा टीम ए वाय ट्वेंटी फोर ला पहा जो सामना सुरू आहे ना तो आपण पाहत आहोत सह्याद्री वॉरियर्स एक एका बाजूला संघ आहे तर एका बाजूला संघ आपण ज्याची चर्चा करत आहोत ना की जो संघ आहे सह्याद्री वॉरियर्स या संघांमध्ये रंगलेले तुंबळ युद्ध आहे सह्याद्री वॉरियर्स संघ म्हटलं की श्री रघुनाथ सुर्वे आणि श्री प्रवीण जाधव यांच्या मालकीचा जा संघ आहे ए वाय ट्वेंटी फोर श्री अमोल सावंत आणि श्री योगेश सावंत यांच्या मालकीच्या संघांमध्ये लढत सुरू आहे पहा दोन हजार आठ साली आय पी एल नावाचा कन्सेप्ट भारतामध्ये आला म्हणजे इंडियन प्रीमियर लीग त्यानंतर सुरू झाल्या त्या जिल्ह्याच्या नावाने राज्याच्या नावाने तालुक्याच्या नावाने विभागाच्या नावाने गावागावांच्या नावाने वाडी वस्त्यांच्या नावाने प्रीमियर लीग आपल्या अनुभवायला मिळाल्या खऱ्या अर्थानं या संकल्पनेचं स्वागत भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं गेलं कारण या प्रकारची संकल्पना पहिल्यांदाच दोन हजार आठ साली आली आणि ज्यावेळेस ही संकल्पना आली ना या संकल्पनेचं कौतुक सर्व सरातून झालं बॉलर तयार षटक क्रमांक तीनचा थरार आहे आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक चार वरती देवेंद्र कुरळे कुरुळचे आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एका बाजूला अमोल पवार जे लावंगरचे आहेत यावेळेला फटक्याची अचूकता सापता आली नाही आणि अमोल पवार देखील माघारी तिसरा हादरा द्रा संख्या आहे फक्त दहावा सतरा आणि बॅट्समन देवेंद्र कुरळे आउट होऊन माघारी येत आहेत महत्वाचे असत की आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप कोणीतरी ठेवली पाहिजे आणि ते जर खऱ्या अर्थानं कोण ठेवत असेल ना तर ते संघ मालक आहेत जे संघ मालक खेळाडूवरती विश्वास ठेवतात कौतुकाची थाप ठेवतात आणि खऱ्या अर्थानं आम्हाला सह्याद्री वॉरियचा उल्लेख करावा लागेल त्यांचे संघमालक आहेत हे प्रत्येक मॅच आवर्जून आणि ही प्रीमियर लीग ते बघत आहेत म्हणजे कौतुकाची थाप किती मोठी असे ना की आम्ही नेहमी म्हणतो ना की स्वराज चा पाते उबा नहुतर हे तलवारीच्या पातेवरती उभं नव्हतं राहिलं हे कौतुकाच्या थापेवरती उभं राहिलं होतं म्हणजे खेळाडू घडवायचे आहेत तर कौतुकाची थाप फार महत्वाची आहे धावसंख्या आहे सतरा धाबा तीन गडी बात तीन बॉलचा खेळ संपलेला आहे अजूनही तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे म्हणजे कौतुक करणं किती महत्वाचं आहे आणि कौतुक करणारी मंडळी समाजामध्ये असायला हवीत आणि क्रिकेटवरती भरभरून प्रेम करणारी मंडळी जर तुम्ही आज पाहिलं ना तर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आयोजकांचाही तितकंच मोठा सहभाग आहे या प्रीमियर लीगमध्ये कारण एक हक्काचा व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे तितकंच इत महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तेजस निपाने आलेले आहेत बॅटिंगसाठी तयार डावकूर आताचे फलंदाज आहेत यावेळेला शरीरापासून दूर ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे या षटकामध्ये कमबा केलाय षटक क्रमांक के दोन जर तुम्ही पाहिला असेल ना तर धावा चांगल्या प्रकारे आल्या होत्या परंतु जी विकेटची पतं जर तुम्ही पाहिली ना तर आत्तापर्यंत तीन फलंदाज कोसळलेल्या आहेत आणि धावसंख्या आहे फक्त धावफलकावरती सतरा धावा स्थिरावलीय धावसंख्या याच आकड्यावरती सतरा खतरा पार केला जाईल का या वेळेला पहा या बॉलच्या चुकता पंचांगडे मागितलीय दाद आणि धावसंख्या आहे सतरावरती हा खतरा आहे का हा टप्पा पार केला जाईल का कारण धावसंख्या अडकली आहे वरती पाच बॉलचा खेळ संपलाय शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि एका बाजूला अक्षयचा हा दमदार मार आहे अक्षयने आतापर्यंत काय केलं अकरा बॉल टाकलेत सहा धाबा दिल्यात आणि दोन गडी गारत केलेत हा शेवटचा बॉल अक्षयचा आणि अक्षय स्वतः संगनायक आहेत यावेळेला बॉल हवेत खेळलाय लॉंगा ऑफला खेळाडू क्षेत्रक्षक फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न केलाय हा हो क्रिकेटमध्ये फुटबॉलही खेळला जातो कारण वेळेअभावी तुम्हाला कधी कधी बॉल पायाने अडवावा लागतो षटक क्रमांक तीनचा खेळ संपला अठरा धावा तीन, तीन गडी बाद ऐकूया एक छोटसं आणि मधुर संगीत या डिझा शिल्लक राहिल्याने आक्रमण करावं लागेल टाइम आऊट आहे उरमोडी प्रीमियर लीग ची धोरणात्मक वेळ आपण प्रदान केली आहे एका एक मिनिटाची वेळ आहे परंतु अठरा धाबा तीन गडी बाद अशी स्थिती आहे आणि ओवर नंबर एक अक्षयने पाच धावा ओव्हर नंबर तीन मध्ये अवघ्या दोन धावा म्हणजे बारा बॉलच्या पाठीमागे सात धावा दिलेले आहेत हे जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत ना ज्यांचे आपण अनाऊन्समेंट करत आहोत मालिकावीरासाठी फ्रीज आहे उत्कृष्ट गोलंदाज कूलर आहे हे सर्व विशेष सहकार्य ज्यांनी आम्हाला केलंय ना हे सर्व स्पॉन्सर्स आहेत मालिकावीर श्री श्रीरंग केरेकर सांडवली व्यवस्थापिके संचालक वास्तुनिर्माण उद्योग समूह युट त्याचबरोबर आम्हाला फलंदाजा पुरस्कार कूलर चषक विजय शेलार पाठेकर गोलंदाज कूलर ट्रॉफी सुशील ढपळ काळुशी दत्तकृपा ट्रान्सपोर्ट क्षेत्ररक्षक शूज ट्रॉफी महेंद्र किसन देवरे त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य श्री संजय शेठ जाधव उद्योजक ग्रामस्थ मंडळ सायळी मुंबईचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर उदयनमुख खेळाडू विष्णू जांभळे नावली त्याचबरोबर खेळपट्टी सौजन्य श्री संतोष भोसले उद्योजक आष्टे त्याचबरोबर सामनावीर टी शर्ट आहे चषक आहे सुविधा सहकारी पतसंस्था मर्यादित इंटरनेट नेटवर्क शरद सुर्वे उद्योजक पाणी सौजन्य श्री उमेश देवरे हे सर्व ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत बाकीचे अनाऊन्समेंट आपण नंतर करूया अठरा धावा धावफलकावरती आहेत तीन गड्यांचा तीन गडी माघारी परतलेल्या आहेत चला घाई करा आयोजन समितीकडून सूचना येते खेळाडूंना आपण घाई करा अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल दौसंख्या अठरा तीन गडी बाद आपण नेहमी उल्लेख करतो ना की अठरा आकडा ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस आपण विराट कोहलीचा उल्लेख करतो की विराट कोहली यांनी आपल्या जर्सीवरती अठरा आकडा का टाकलाय याच्या पाठीमागचा जर योगायोग तुम्ही पाहिला ना तर अठरा डिसेंबर दोन हजार सहा या दिवशी विराट कोहलीचे वडील एक्सपायर झाले होते आणि वय होतं अवघ अठरा वर्ष हा योगायोग त्यांनी समजला आणि आपल्या जर्सीवरती अठरा आकडा टाकला आणि हा बॉल चालला आहे सरळ आलाय तो डॉट आपण चर्चा करतोय विराट कोहली यांच्याबद्दल वडिलांचा आशीर्वाद विराट कोहली यांच्या पाठीमागे आणि विराट कोहली यशाची शिघ्र गाठताय म्हणजे काही ना काहीतरी आकड्याच्या पाठीमागे महत् यावेळेला कवर्सला खेळला आहे क्षेत्रक्षक मग बॉलने गॅप शोधलाय जर तुम्ही एखादी परीक्षा देताना तर त्या परीक्षेमध्ये पहिलाच प्रश्न असतो की रिकाम्या जागा भरा आणि क्रिकेटमध्ये पहिल्या दोन षटकांमध्ये हाच प्रश्न असतो की तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या असतात कारण क्षेत्रक्षकांवरती निर्बंध असतात परंतु पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली आहेत षटक क्रमांक चौथं सुरू आहे आणि खुलं क्षेत्रक्षण तुम्हाला अनुभवायला मिळत आहे धावसंख्या आता, आता थोडीशी कुठे सरसावली आहे फार वेळानंतर एक धाव मिळाली आहे एकोणीस वरती तीन करंट रन रेट जर तुम्ही पाहिला ना तर फार कमी आहे आणि याचा विचार ए वाय ट्वेंटी फोरला ला करावं लागेल बॅटिंग करताना धावा असणं फार महत्वाचं आहे एका डाबा मध्ये तुम्हाला मोठी मेहनत घ्यावीच लागेल अमोल पवार तेजस निपाने क्षमता आहे एका बाजूने संतोष यांचा मारा आहे चला घाई करा आपण वेळ घेताय दोन्ही संघांना वारंवार आम्ही सूचित करतोय की आपण अधिकचा वेळ घेऊ नका आता वडगा कडून हा बॉल हाताळला जाईल संतोष तयार यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल बुंद्यामध्ये टाकलाय एक सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल वेगाने शेतरक्षक आले तर संधी आहे का आणि हो इथे पंचांनी दाद उचलून धरली आहे खरा मांडस आण दुसरा माहित तो विकेटचा धक्का क्रमांक चार ए वाय ट्वेंटी फोरला ला म्हटलं की आपल्या प्रत्येकाला या गाण्याने वेड लावला आणि खरं म्हटलं तर आता सध्याच्या गडीला वराती जर गाजता येत ना तर ये ही गाणी फार महत्वाची आहेत आणि डी जे मास्टर यांचं कौतुक करावं लागेल की क्रिकेटमध्ये जर आपण म्हटलं ना तर डी साथ असणं किती महत्वाचं आहे कारण प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबर क्रिकेटचा क्रिकेटचाही खेळही महत्वाचा आहे आता चार गडी बाद वीज जावा अशी स्थिती आहे एका बाजूला बिघड बिघडला अंडरस्टँडिंग फार महत्त्वाचं आहे मग तुम्ही जीवन असो किंवा क्रिकेट पहा इकडे ताळमे बिघडला असं वाटलं होतं की ही पार्टनरशिप पुढे जाईल ताळमे बिघडला साजिदारी होऊ शकली नाही एखाद्या नात्यामधलं जर अंडरस्टँडिंग फसलं ना ते तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट तुमच्या ताळमेईला फार मोठं महत्त्व आहे संतोषांचा भेदक मारा तीन बॉल टाकलेत दोनच जबा दिल्यात अजून तीन बॉल शिल्लक आणि बॅटिंगसाठी आलेले आहेत आता एका बाजूला अमोल पिलावरे तर एका बाजूला अमोल पवार ही जोडी यावेळेला बाटची आतली कडा एक सिंगल धाव फटके मोठे खेळणं फार गरजेचं आहे कारण धाव संख्या खालावलेली आहे एका एक एका धावेने तळ साठेल परंतु इकडे सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला समुद्रच बनवावा लागेल चार बॉलचा खेळ झालाय अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत अमोल पिलावरे क्षमता आहे आणि अमोल पिलावरे स्ट्रायकरेडला आहे आज मोठी फटकेबाजी करावी लागेल नावाप्रमाणे खेळावं लागेल कारण संघ आहे अडचणीत आणि अडचणीतून मार्ग त्यांना काढावा लागेल एका बाजूला संतोषचा हा मारा शेवटचे दोन बॉल या वेळेला वळवण्याचा प्रयत्न बॉल हवेत उभा राहिलाय शेतरक्षक बॉलच्या भोवती झेल निसडला लोण्याचा गोळा अलगत हातामधून पडलाय परंतु इथे फलंदाज होतील रन आउट आणखीन एका विकेटचा धक्का क्रमांक पाच या डीजे शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि टॉस साठी आपण या ओमसाई इलेव्हन आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये होत आहे पुढचा सामना आपण टॉस साठी या ही आपल्याला आहे विनंती ओम साई इलेवन विपक्ष रायझिंग स्टार आता बावीस वरती पाच ही परिस्थिती असताना मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय बॅटिंग साठी तर क्रमांक आता सात वरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅट्समन बाळकृष्ण एका बाजूला अमोल पवार आहेत तीन बॉल मध्ये दोन धावांचा खेळ संतोष प्रतिम षटक काटकसरीची गोलंदाजी केली आणि अवघ्या पाच बॉल मध्ये चारच धावं त्यांनी खर्च केल्या आणि किंबहुना काही फलंदाजांना धावचीच्या स्वरूपा त्यांनी माघारी पाठवला हा शेवटचा बॉल आणि इनला बॅट्समन तयार होतील, ते आहेत बाळकृष्ण या षटकातला शेवटचा बॉल बॉलर तयार संतोष चला घाई करा दोन्ही संघांना ही आहे विनंती या वेळेला आणखीन एक फलंदाज कोसळलाय आणि फलंदाज क्रमांक सहा माघारी धाव संख्या आहे बावीस सहा बाद जर तुम्ही पाहिली ना मैदानाच्या आतमध्ये सहा बॉल बावीस आहेत माफ करा सहा गडी बाद बावीस आहेत चार षटका अखेरीस म्हणजे शेवटचे फक्त ना सहा बॉल शिल्लक आहेत आणि धावांची गती वाढवावी लागेल परिणामांची जाणीव ठेवून खेळणं फार महत्वाचं आहे कारण परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला नेहमी जीवनामध्ये अपयशाकडेच घेऊन जाते आणि परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला नेहमी यशाच्या दिशेनेच घेऊन जाते म्हणजे यश मिळवायचं आहे तर परिणामांची जाणीव ठेवावी लागेल बावीस वरती सहा अशी स्थिती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण आलंय तर एका बाजूला विशाल बांबरस तर एका बाजूला अमोल पवार दोन फ्रेम पा साईड अँगल आणि फ्रंट अँगल वर्ल्ड टेनिस क्रिकेटचं हे प्रसारण आहे डब्ल्यू टी सी प्रेक्षकांपर्यंत ही प्रीमियर लीग पोचवण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल ना तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका पहिला बॉल या षटकातला आहे एक सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल पहा आयुष्य असो किंवा क्रिकेट तुम्हाला मेहनत तर ही करावीच लागते दोन दहाव्या बॉलच्या पाठीमागे आलेले आहेत आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही फक्त तुम्हाला कष्टानेच काढावी लागते आणि ते कष्ट तुम्हाला करावे लागतील सुशील ढफळ अनुभवी खेळाडू आहेत षटक क्रमांक पाच मध्ये आलेले आहेत अंतिम षटक त्यांच्या नावी आहे अमोल पवार मोठ्या फटक्यांचं धाडसांना करावं लागेल हीच ती वेळ आहे जर ही वेळ हातातून निघून गेली तर पुन्हा येणार नाही यावेळेला होऊन दिलाय बॉल चाललाय डीप मिडविकेट सीमारिषेच्या पलीकडे भिर भिर भिर्र सिक्सर षटकार <स्याँग> ज्या प्रकारे या बॉल वरती तुटून पडली अमोल पवार पवार की पॉवर बॉलला पाठवलंय डीप मिडविकेट सीमारिषीच्या पलीकडे सहा धाव्यांसाठी मोठ्या के फटक्याचं केलंय धाडस पाय जीवनामध्ये ज्या ज्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे यावेळेला हा बॉल थोडासा पुढे सोडला त्यामुळे हिंमत तुम्हाला दाखवावी लागेल तरच किंमत प्राप्त होईल दुसरीचा प्रयत्न केलाय दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील धावसंख्या पुढे सरसावतीय अंतिम षटक्यामध्ये आक्रमण केलंय अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो एखाद्या क्षेत्रामधला आणि तोच इकडे अमोल पवार यांनी अवलंबलेला आहे पुढचा बॉल सुशील डफळ यावेळेला पहा सुशील डफळ यांचा हा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न परंतु अंपायर कॉल वाईट आहे दिशा खराब आहे मनसुबे काही वेगळे होते या बॉलला पाठीमागे खेळायचा होता अमोल पवार बॅटिंग आहे सहा बॉल बारा विशाल बांबरस शून्य बॉल शून्य सुशील डफळ यांनी आतापर्यंत हाताळलेले बॉल जर तीन आहेत प जे काही नाही लेग जे काही नाही तीन वाईड आहेत फक्त एक्स्ट्रा फक्त तीनच आलेले आहेत ती या डाबामध्ये म्हणजे तुम्ही विचार करू शकता की गोलंदाजी कशा प्रकारे झालीये हल्ला समोरच्या बाजूला बॉल चाललाय सिमारिशीच्या पलीकडे सरळसा दवेसाठी मोठा ब्लास्ट षटकार आता अमोल पवार पावर दाखवताना मैदानाच्या आतमध्ये धावा येत नव्हत्या ना आता धावा यायला सुरुवात आहे आता कष्ट घेतलेले आहेत प्रामाणिक अमोल पवार दोन मोठे फटके शेवटचे दोन बॉल चिल्लक शिल्लक एकोणचाळीस वरती सहा सुशील डफ यांच्यावरती चढवलाय भीषण हल्ला परंतु शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत आणखीन एक सी कॉर्नर ला ना फाहू ना, 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 ना हिम्मत मैने हारी है होसले हे बुलंद क्योंकि सफर मेरा जारी है अमोल पवार सीमारेषे लाख छटकार आयुष्याला आणि परिस्थितीला लागलेली नजर ही तुम्हाला कष्टानेच काढावे लागते आणि अमोल पवार यांनी कष्ट घेतलेत आठ बॉल चोवीस वेळ बदलायला वेळ लागत नाही मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट आता वेळ बदलली आहे एवाय ट्वेंटी फोरची ची पंचाळीस हवा सहा गडी बाद शेवटचा बॉल आणि हा लॉंग स्टॉपला म्हणजे वाईट प्लस पाच नशिबाचा चौकार पाच जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये सर्वच फासे तुमच्या बाजूने पडतील असे नाही परंतु जसे पडतील ना त्या परिस्थितीमध्ये आयुष्याचा डाव जिंकता आला पाहिजे सुशील ढफळ आणि पाच बॉलमध्ये अठ्ठावीस खर्च केल्यात अमोल पवार आठ बॉल चोवीस शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल बॅक टू दी बॉलर एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न दोन धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला आहे परंतु मिळणार नाही यश बावन्न धावा त्रेपन्न धावांचं लक्ष आणि आपण करूया yeah. पुढील टॉस या बुद्ध कॅप्टन्स आपण टॉससाठी या आपला टॉस होत आहे आपण टॉस करूया ओम साई इलेव्हन विपक्ष रायझिंग स्टार द कॅप्टन्स स्पेशल रिक्वेस्ट फॉर यू इमिजिएटली फ्रंट ऑफ द कॉमेंट्री बॉक्स आपण टॉससाठी या आपण टॉस करतो या दोन संघांमध्ये आणि आपण टॉससाठी या ओम साई इलेव्हन आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये होतोय सामना त्रेपन्न धावांचं लक्ष येणारे तीस बॉल आणि टॉस साठी मी विनंती करतो तुषार जांभळे सरांना की आपण हा टॉस कव्हर करावा ही विनंती आहे थँक्यू सो मच ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय वॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून तुम्ही या मॅचची कहाणी ऐकताय इथून पुढे आपण टॉस करूया टॉस असेल रायझिंग स्टार्स विरुद्ध ओम साई इलेव्हन या दोन टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण या आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत जयसिंग राव यांना आम्ही विनंती करत आहोत प्लीज आपण या खर तर ओम साई इलेव्हन संघ म्हणा की कैलासवाचे सूर्यकांत साळुंके आणि श्री ओमकार साळुंके यांच्या माल संघ मालकीचा संघ त्यांच्या विरुद्ध रायझिंग स्टार्स हा संघ खेळणार आहे आणि त्या संघाचे संघ संग मालक आहेत किरण पोपळकर उद्योजक अशोक पोपळकर उद्योजक आणि श्री योगेश देवरे उद्योजक या दोन टीमच्या दरम्यान होणार आहे टॉस आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत जयसिंग राव यांना विनंती करतोय आणि त्याचबरोबर संतोषदादा साळुंके आणि या, होत के के या। के के दोन मान्यवरांना आम्ही विनंती करीत आहोत की की आपण या हा टॉस आहोत खर तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे टॉस केला जातो त्याच प्रकारे यू पी एल पर्व क्रमांक पाच मध्ये देखील आपण टॉस करतोय दोन संघ आहेत खर तर ओम साई इलेव्हन आणि रायझिंग स्टार दोन्ही संघ अव्वल दर्जाचे आहेत ओम साई इलेवन या टीमचे कॅप्टन प्लीज आपण या स्पर्धा तुम्ही पाहताय समन्वय युवा मंच क्रिकेट असोसिएशन अंतर्गत समन्वय युवा मंच उर्मोडी विभाग सातारा आयोजित शिव सह्याद्री परिवार पुरस्कृत उर्मोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक पाच चा थरार आहे स्पर्धा आहे मानाची अभिमानाची आणि कौशल्याची टॉस आहे एका बाजूला ओम साई इलेवन तर दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार कॉल कोण देणार ओम साई की रायझिंग स्टार ओम साई इलेवन या टीमचे कॅप्टन मात्र कॉल करतील साठी आता आमच्या लवंगी मिरची कोल्हापूरची परळी विभागाचं नाटकाचं वैभव निर्माण करणारे आमचे मित्र नामदेवजी शिंदे जयसिंगराव यांच्यासतर्फे आज हा टॉच उडवला जाणार आहे दोन्ही संघांना शुभेच्छा खरं तर लवंगी मिरची कोल्हापूरची या नाटकामध्ये जर सर्वात उत्कृष्ट असं आणि त्या नाटकाला साजेसं सा काम कोणी केलं असेल तर ते आमच्या या नामदेवांनी जयसिंगरावांना आज टॉर्च उडवण्यासाठी आपण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे थँक्यू सो मच अगदी छापा कॉल आहे आणि टॉस जिंकलेला आहे ओम साई इलेव्हन या टीमने टॉस जिंकलाय निर्णय काय असेल बॅटिंग किती मॅच खेळलाय किती मॅच जिंकलाय किती मॅच गमावलेत एकच मॅच खेळलोय पहिलीच काल पावसामुळं थोडं जजमेंट नाही झालं पहिली मॅच आम्ही गमावली एक मॅच खेळलेला आहे ती मॅच तुम्ही गमवलेली आहे परंतु या मॅच मध्ये काय चेंजेस थोडंफार चेंजेस होतील सिच्युएशन पण आम्हाला प्लस पाहिजे उर्मोडी प्रीमियर लीगच्या या भावना काय आहेत या उर्मडे प्रीमियर लीग विषयी पूर्ण वर्षभर आम्ही वाट बघतो या प्रीमियर लीगची तीनशे पासष्ट दिवस हिच्या गोष्टी म्हणजे हीच एक अशी हे सांगण्यासारखी मॅच दोन दिवस संपले फायनल झाले की परत आम्हाला ती मॅच परत कधी येते वाट बघतो त्यासाठी वर्षभर आम्ही प्रकारे टीम करत अगदी बरोबर आहे प्रत्येकालाच ही ही उरमोडी प्रीमियर लीग खेळायची असते आपण जाऊया रायझिंग स्टार या टीमच्या कॅप्टनकडे तर तुम्ही गमावला आहे तर दोन मॅचेस खेळाय एक मॅच जिंकले एक मॅच तुम्ही गमावली ही मॅच खूप महत्वाची आहे बॅटिंग करायची आहे किती धावांपर्यंत मजल मारू शकता फिल्डिंग करायची आहे आम्हाला नाही आम्हाला त्याला कमीत कमी धावसंख्येत रोखायचा प्रयत्न करू आम्ही पण चेसिंगच घेणार होतो थँक्यू सो मच दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा वेळ जास्तीचा घेणार नाही पुन्हा एकदा जाऊया मायक्रोफोनवरती निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या, या दुसऱ्या डावाची कहाणी धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्स मधून अर्थात टॉस मधून ऐकलात टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज मराठी भाषेतला एक चांगला आवाज अर्थात तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलेत माझ्या झाली सुरुवात या वहिला हा बॉल सी कॉर्नर लाक बॉलच्या पर्यंत पोचू शकणार नाहीयेत बॉल चालला ना सीमारिशेच्या पलीकडे मोर लागते या बॉलवरती धावा मितील आलाय तो षटकार या डीजे पण सुरुवात दबर तसं केली आहे धाव संख्या आहे त्रेपन्न धावा तिचा पाठलाग आम्हाला करायचा आहे आणि सुरुवात अक्षय सुर्वे केली आहे ना तीन बॉलच्या पाठीमागे कुठलेले आहेत बारा धावा अक्षय सुर्वे ज्या अलवडीच्या आहेत समोर एका बाजूला नरेंद्र यांचा मारा आणि एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये धाव संख्या आता पुढे सरसावतीये एका बाजूला चार बॉलचा खेळ झाला आहे तेरावरती शून्य बनवायचे आहेत त्रेपन्न त्रेपन्न या आकड्याबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो नाही जे टार्गेट आहे ना संपूर्ण भारतामध्ये क्रिकेटचे एकूण त्रेपन्न स्टेडियम आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठं स्टेडियम अहमदाबाद मोठेरा गुजरात येथे आहे ज्याची आसन क्षमता सव्वा लाख आहे हे भारतातलं सर्वाधिक मोठं स्टेडियम आहे ज्या मैदानावरती ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत हा अंतिम सामना झाला होता आत्ताच नुकत्याच वर्ल्ड कपचा बॉलर तयार यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला एक सिंगल दहा बॉलच्या पाठीमागे मिळेल परंतु मित्रांनो मुंबई सारख्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ना तर एक डी वाय पाटील स्टेडियम आहे एक ब्रेबॉर्न आहे आणि एक सर्वात मोठं स्टेडियम आहे ते वानखेडे परंतु मित्रांनो वानखेडे स्टेडियम जे उभं राहिलं ना ते एका नकारातून उभं राहिलं म्हणजे तो नकार मिळाला नसता तर तुम्ही आम्ही जीवनामध्ये कधीही वानखेडे स्टेडियम पाहू शकलो नव्हतं या षटकामध्ये आपण त्याची चर्चा करूया चौदा वरती शून्य शेवटचा बॉल यावेळेला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न अक्षय सुर्वे यांचा आहे षटक क्रमांक एक चा खेळ संपलेला आहे एका षटका अखेरीस जाऊ संख्या आहे चौदा त्रेपन्न धावांचा पाठला करत असताना आता चोवीस बॉल बनवायचे आहेत एकोणचाळीस धावा आपण वानखेडे स्टेटियम बद्दल चर्चा करतोय काही आमदारांनी जमून असं ठरवलं की आपली एक मॅच घेऊया आणि हा प्रस्ताव आहे ना बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे क्रिकेटचे निस्सम चाहते होते आणि त्यांच्याकडे हा प्रस्ताव सांगितला आणि त्यांना हा प्रस्ताव आवडला ते म्हणले जर आपल्याला आमदारांची मॅच घ्यायची आहे ना तर आपण ब्रेबॉन स्टेडियमला घेऊ परंतु ब्रेबॉन स्टेडियमकडे ज्यावेळेस हा प्रस्ताव गेला ना त्यावेळेस मिळाला तो नकार मिळाल्या नकारामधून आता हे सर्व मंडळी पेटून उठले आणि खास करून शेषराव वानखेडे यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आणि मुंबईसारख्या ठिकाणी जागा मिळवली वानखेडे स्टेडियम उभं राहिलं आता त्या स्टेडियमला नाव कुणाचं द्यायचं सर्वांनी विचार केला की ज्यांनी सर्वाधिक मोठी मेहनत घेतली त्यांचंच आडनाव हे त्या स्टेडियमला देऊ केलं म्हणजे वानखेडे स्टेडियम हे एक आडनाव आहे आणि ते आडनाव आहे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचं म्हणजे जीवनामध्ये काही गोष्टी फक्त निमित्त असतात एक नकार मिळाला आणि त्या नकारातून उभं राहिलं ते वानखेडे स्टेडियम म्हणजे काही ना काही गोष्टींसाठी काही गोष्टी निमित्त असतात धाव ते चौदा धावा शून्य गडी म्हणजे वानखेडे स्टेडियम जे उभं राहिलं त्याच्या माझी मागे एक रंजक कथा आहे आता ओव्हर नंबर दोन साठी कोण आलाय तर ओव्हर नंबर दोन साठी तेजस पोपळकर जे पोपळकर वाडीचे आहेत या अंपायर कॉल वाईट दिशा खराब दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल धावसंख्या पुढे सरसावते पंधरा वरती जाऊन पोचलेली आहे त्रेपन्न धावांचं लक्ष एका बाजूला शुभम एक वरती बॅटिंग करतायत अक्षय सुर्वे पाच बॉल तेरा आणि तेजस पोपळकर यांचा पुढचा बॉल या पायांवरती ठेवलाय थोडासा बॉल पुढे टाकला हे मिश्रण होतं याच्या पाठीमागचं आणि पंचांनी खेळवलंय की ही लेखबाईची दाव आहे ऑफिशियल पंच जर तुम्ही पाहिलं ना तर हे जे पॅनल आहे ना ते कडक शिस्तीसाठी ओळखलं जातं मग सूर्यकांत आढाव सर असतील किंवा हेमंत कोळी सर असेल किंवा अजित म्हात्रे सर असतील हे तिन्ही ऑफिशियल पंच आहेत आणि नेहमी ज्यांना आम्ही क्रिकेटमध्ये म्हणजे म्हटलं ना की एखाद्या कंपनीमध्ये जर आपण कामाला आहे तर आपण आपन रोज आपल्या सवंगण्यांना भेटतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यापासून आम्ही गेले वीस दिवस दुरावलो होतो पुन्हा एकदा भेटलो निमित्त आहे उरमोडी प्रीमियर लीग धावसंख्या आहे धावफलकावरती सतरा धावा धावफलकावरती आहेत आणि हे जे पॅनल आहे ना या पॅनलला निश्चित मला वाटते प्रत्येक रविवार शनिवार मधून मधून निश्चित गाठबेट होत राहते आणि खऱ्या अर्थानं उर्मोडी प्रीमियर लीगचं कौतुक करावं लागेल की जे पंच आहेत ना आ, हे क्वालिफाईड पंच इकडे बोलवलेले आहेत म्हणजे स्पर्धेला कोणताही गालबोट लावू द्यायचा नाही हाच एक प्रयत्न आहे आणि खरं तर खेळाला एक चांगली शिस्त लागली पाहिजे आणि आपल्या परिसरातले खेळाडू मोठ्या उंचीवरती गेले पाहिजेत कवरच्या डोक्यावरतून दुसरीचा प्रयत्न केला आहे दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील पहा नियम फक्त पुस्तकामध्ये असून चालत नाही तर ते तुम्हाला अंमलात आणावे लागतात आणि खऱ्या अर्थानं हे सर्व पॅनल आहे ना त्यासाठी ओळखलं जातं एकोणीस वरती शून्य तीन बॉलचा खेळ संपलेला आहे अजूनही तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे परंतु एकात दुसरी विकेट घेता येईल का याचा प्रयत्न तेजस पोपळकरांना करावा लागेल यावेळेला हवेत खेळ आहे शेतरक्षक बॉलच्या खाली येतील का नाही दोन क्षेत्रक्षकांच्या मध्ये आहे जरी आणि याच जरीतून बॉल चाललाय सिमारेच्या पलीकडे चार धबींसाठी चौकार यांच्या बॅट मधून आला हा चौकार जे रेवलीचे आहेत ओलांडल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि दोन शेतरक्षकांच्या मधली या बॉलने दरी ओलांडली चार जबींसाठी यावेळेला पुन्हा फटका खेळलाय फटका फसलाय विकेट च पतन आणि बॅट्समन शुभम वायकर रेवली माघारी धक्का क्रमांक पहिला या डीजे संख्या आहे तेवीस जावा एक गडी बाद पाच बॉलचा खेळ संपला आहे तेजस पोपळकर यांनी चांगली गोलंदाजी केली एकच बॉल जर तुम्ही वगळला ना जो महागडा आहे बाकीची गोलंदाजी अप्रतिम केली काट कसरीने बॉल हाताळलेले आहेत आता या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे तर बॅटिंग साठी कोण आले आहेत तर अतुल मोरे जे सायडीचे आहेत छोटा पाक बडा धमाका काल देखील आपण त्यांच्या बॅटमधून धमाका पाहिला होता परंतु समोर आता तेजस पोपळकर आहेत जे पोपळकर वाडीचे नामवंत खेळाडू आहेत शेवटचा बॉल शिल्लक एका बाजूला अतुल मोरे जे सायलीचे आहेत बॅटिंग साठी होतील तयार शेवटचा बॉल नजर रोखून धरले शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचानी कळवलेला आहे की हा वाईट बॉल येतोय अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल आणि आता फक्त या शेव... शेवट षटकातला शेवटचा बॉल शिल्लक असेल आता एंड बदललाय निश्चित गोलंदाजाला मुभा असे ओव्हर द विकेट राऊंड द विकेट आता ओव्हर द विकेट आलेले आहे डावकुरे आहेत तेजस पोपळकर या वेळेला वळवलाय कलात्मक फटका शेतरक्षक येतील आमचा वापर चांगला केला होता या बॉलला वळवताना एकच सिंगल धाव ताळमे थोडासा बिघडला होता षटक क्रमांक दोन चा खेळ संपलाय धावसंख्या आहे धाव फलकावरती पंचवीस धावा एक गडी बाद आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथून पुढे अठरा आणि अठरा बॉल मध्ये इथून पुढे बनवायच्या आहेत धावा अठ्ठावीस टेन्शनवाली वाली मात्र ऐकूया एक छोटस संगीत विकास विकास चला घाई करा मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण अधिकचा वेळ घेऊ नका आपल्याला वारंवार आम्ही सूचित करत आहोत की आपल्याकडे वेळ कमी आहे काल देखील तर आपण पाहिलं ना तर बऱ्याचशा स्पर्धा ह्या पावसामुळे अर्ध्यातच थांबलेल्या आहेत त्यामुळे काल आपल्या पावसाने साथ दिली आहे त्यासाठी आपण कमी वेळामध्ये खेळूया कारण पावसाचं सांगू शकत आहे कधीही पाऊस पडतोय परंतु खऱ्या अर्थानं या प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभामध्ये वरून राजाही सहभागी झाला याचा प्रखरतेने उल्लेख करावा लागेल ज्यावेळेस मैदानाचं पूजन सुरू होतं ना त्यावेळेस पावसाचे थेंब हे मैदानावरती पडत होते या प्रीमियर लीगची ती महती आहे आणि त्यानंतर पाऊस काय पडलाच नाही बॉलर तयार आलाय तो हा डॉट बॉल म्हणजे वरुण राजाची हजेरी उद्घाटन समारंभासाठी प्रीमियर लीग आहे उरमोडी प्रीमियर लीग आता ओव्हर नंबर चार तीन मध्ये आलेले आहेत अमोल पवार ज्यांनी बॅटिंग चांगली केली टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिलाय अतुल मोरे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलाय आणि तब्बल दोन डॉट इथे टाकलेले आहेत धावसंख्या पंचवीस वरती सिरावलेली आहे एका बाजूला आता अठ्ठावीस ची गरज आहे आणि येणारे बॉल शिल्लक आहेत फक्त आणि सोळा सोळा बॉल अठ्ठावीस पूर्णांक नऊचा शपल झाले अंगावरती बॉल घेतलाय पायांचा वापर करण्याचा प्रयत्न डायरेक्ट इथ होऊ शकली नाही लेग बायची ची एक धाव पंचानी कळवलंय धावसंख्या आता फार वेळानंतर पुढे जाईल सव्वीस जावा एक गडी बाद आता इथून पुढचे जे बॉल शिल्लक आहेत ना एक सिंगल ही बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेल एका बाजूला अमोल पवार यांचा दमदार मारा कमबॅक झोमाने केलाय एका बाजूला अतुल मोरे चार बॉल खेळतात आणि एकच जाव बनवली अक्षय सुर्वे सात बॉल पंधरा एका बाजूला अतुललाही चांगली बॅटिंग करावी लागेल कारण समोर आहे अमोल पवार यांची धारदार गोलंदाजी आणि इथे पहा अतुल पवार अतुल मोरे यांना हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळता आला नाही येथील माघारी पायांचा वापर विकेटचं पतन याडीचे पाच जो वरती दिसणार तुम्हाला अँगल पाहायला मिळतो आहे ना हा संपूर्ण काचचा पठार आहे काचं पठार म्हटलं ना की तुम्हाला पासून सांबरवाडी हा जो संपूर्ण परिसर आहे ना हा संपूर्ण काचचं पठार तुम्हाला पाहायला मिळतं कास पठार ओळखलं जातं जैव विविध विविधतेसाठी पुष्प फुलांसाठी या पठाराची ओळख आहे व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणून अशा या पठाराची ओळख आहे आणि हे पठार आपल्यापासून अगदी जवळ आहे म्हणजे जर तुम्ही डोंगर चढला ना तर तुम्ही काचच्या पठारावरती जाऊन पोचता म्हणजे जे, जे काठच्या पठारावरती जी चौदा गावं येतात ना सांबरवाडी यवतेश्वर जांभरमुळे अनावळेवाडी पेटरी कासानी पिसानी यवतेश्वर पारांबे ऐकिव घाटवण आटाळी ही सर्व गावं आहेत ना जी वरच्या बाजूला आहेत आणि जे आपल्यापासून अगदी जवळ आहेत हे संपूर्ण कास्य पठार पण पाहिलं दाखवण्याचा प्रयत्न सीने केला धावसंख्या आहे आता एकोणतीस वरती दोन तीन षटकांचा खेळ संपलाय म्हणजे उर्वरित बारा बॉल मध्ये आता इथून पुढे बनवायच्या एकाच मिनिटाचा तुम्हाला फक्त स्ट्रॅटर्जिक आऊट आहे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार दिलाय श्री विजय शेलार पाटेकर चे आहेत क्षेत्ररक्षक श्री महेंद्र किसन देवरे प्रोफेशनल कन्सल्टन्सी टॅक्सी त्याचबरोबर उदयनमुख खेळाडू हा पुरस्कार आम्हाला श्री विष्णू जांभळे नावली सक्षम ट्रेडर्स ठाणे भोजन व्यवस्था श्री सूर्यकांत मोरे रविवारचं भोजन व्यवस्था त्यांनी आम्हाला दिलेली आहे अनमोल सहकारी युट्यूब प्रेक्षपण श्री संजय शेठ जाधव उद्योजक अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ मुंबई खेळपट्टी व्यवस्था संतोष तथा भोसले उद्योजक आष्टे प्रत्येक मॅचला सामनार पुरस्कार आहे सुविधा सहकारी पदसंस्था मर्यादित त्याचबरोबर विशेष सहकारी आशिष जाधव उरमोडी स्टील अँड हार्डवेअर त्याचबरोबर विशेष सहकार्य श्री अनिल निकम सिद्धेश बॅग शेलार पाठेकर विशेष सहकार्य या स्पर्धेला हे जे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत ना उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहिला सुशील डफळ काळोश यांच्या वतीने दत्तकृपा ट्रान्सपोर्ट म्हणजे एखादी प्रीमियर लीग जर आपण उभी करतो ना तर आर्थिक पाठबळ हा महत्वाचा घटक आहे आता जाऊया बारा बॉल चोवीस ची गरज बॉलर आहेत विकास जायगुडे विकास जाईकडे माफ करा आपण करेक्शन करूया नावामध्ये दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील जे वेनेखोलचे आहेत एका बाजूला अक्षय सुरू आहे दमदार खेळ सुरू आहे एका बाजूला विक्रांत गुजर दोन धावांवरती बॅटिंग करत आहेत एका बाजूला विकास पुन्हा तयार होतील समीकरण दोन्ही संघांसाठी अगदी बरोबरीच आहे यावेळेला वळवला आहे पाठीमागच्या बाजूला संरक्षण नाही आहे परंतु खेळाडू बॉलच्या भोवती फिरत होते पहा एखादा अंदाज योग्य मानणं किती महत्वाचं आहे कारण एखादा अंदाज जर जीवनामध्ये चुकला ना तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात क्रिकेटमध्ये तसंच आहे एखादा झेल कसा घ्यायचा आहे याचा अंदाज तुम्हाला योग्यच बांधावा लागतो आणि जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात अंदाज चुकला झेल निसटला जीवनदान मिळालं पार्टनरशिप आहे सहा धावा तीन बॉलच्या पाठीमागे यावेळेला वेळेची अचूकता नाहीये बॉल पुन्हा हवेत पुन्हा क्षेत्रक्षक बॉलच्या खाली येऊ शकले नाही ये। एक सिंगल धाव मिळेल विकास आहेत विक्रांत आणि अका अक्षय यांना काहीतरी करावंच लागेल कारण हीच ती वेळ आहे जिथे मॅचला कलाटणी मिळू शकते कारण या षटकानंतर जर तुम्ही पाहिलं ना तर अमोल पवार यांनी आक्रमण केलं होतं त्या आक्रमणाचं प्रतिउत्तर तुम्हाला द्यावं लागेल विकास सह्यार शेवटचे तीन बॉल घेऊन एका बाजूला विक्रांत गुजर यावेळेलाही बॉल हवेत आणि सॉफ्ट डिसमिसल विकेटचं पतन बॅटचा किनारा भाग्याचा सारा नाहीये विकेट गिरतावा संगीत बसतावा आता येणारे आठ बॉल बनवायचे आहेत वीस जावा आठ वीस पहा इथून पुढचं इक्वेशन आहे आठ बॉल वीस आणि जर सुशील ढफळ यांनी तीन बॉल तीन षटकार मारले तर पाचशे एक रुपयाचं कॅश प्राईज आहे कौतुकाची थाप आहे आणि त्यांचे मित्र राजदा यांच्या वतीने हा पुरस्कार आहे आता ही कौतुकाची थाप कामी येईल का यावेळेला आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे आलाय तो डॉट म्हणजे सात बॉल आणि समीकरण तेच आहे वीस झाबांची गरज सात बॉल वीस बरासा मोठा अनुभव सुशील ढपळ यांच्या गाठीशी आहे आणि यावेळेला सुशील ढपळ यांचं आक्रमण फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या करले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या आलाय तो षटकार सर्व गोष्टी ना फक्त खुल्या गटामध्ये बघायला मिळाल्या होत्या परंतु खऱ्या अर्थानं हुरमोडी प्रीमियर लीग ची चमक आहे ही रंगत आहे जिथे डब्बळ यांच्या षटकार ज्यावेळेस त्यावेळेस भेटायला गेले क्या बात आहे सहा बॉल चौदाची गरज आणि बॅट्समन तयार या वेळेला बॉल हवेत आहे शेतरक्षक बॉलच्या खाली लांबी कमी पडली आहे पाच बॉल चौदाची गरज या डीजे सुरेश घेऊ आता पाच बॉल आणि बनवायचे आहेत चौदा धावा आता तूच कर काय तरी संतोष सुरवे पाच बॉल चौदाची गरज एका बाजूला षटक क्रमांक पाच साठी अमोल पवार जबरदस्त खेळ केला अमोल पवार यांनी पाच बॉल चौदाची गरज याबाला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मनसुबे ओळखले आता सुशील डफळ चार बॉल तेराची गरज आहे आणि जर दोन षटकार आले तर पाचशे रुपये मिळणार आहेत आता चार बॉल बनवायचा आहे तेरा धावा परिंदे को मिलेगी। उसके पंख बोलते है। वही अक्सर जमाने में खामोश दो सो जिनके हुनर बोलते आता तीन बॉल तेरा ची गरज आता हृदयाची धडधड वाढली आहे सह्याद्री सुपरस्टार ची कारण तीन बॉल तेरा ची गरज अमोल पवार की सुशील डफळ असा रंगलेला सामना यावेळेला भिरकावण्याचा प्रयत्न एक धाव आली तर सामना जिवंत आहे दोन बॉल दोन षटकारांची गरज लेग बायची धाव आहे आता मला आठवतोय तो, तो सैराटचा डायलॉग हुकला तर मुकला आणि ठोकला तरच जिंकला दोन बॉल बाराची गरज आणि यावेळेला हुकला तर मुकला आलाय तो डॉट बॉल पा एका बाजूला तुम्ही सह्याद्री वॉरियरचा खेळ पाहिला असेल ना तीन षटकांच्या पाठीमागे तर कुणालाही वाटलं नव्हतं कि जिथे पन्नास प्लस जाईल परंतु अप्रतिम अप खेळ अमोल पवारचा राहिला आणि या शेवटच्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याच्या ला प्रयत्नामध्ये लांबी कमी पडली आणि बारा धावा धावसंख्येचा पाठलाग करताना सह्याद्री वॉरियरसाठी कमी पडल्या आणि हा सामना जिंकलाय ए वाय ट्वेंटी फोर बजावडीजे